सराफ यानी कि रियाज, जब हमें स्कूल में टीचर बोलते थे रोज़ 15 स्केचेस लाते जाओ, मैं नहीं लेते जाता, 15 नहीं लेके जाता, एक दो लेके जाता, दो या एक, क्योंकि उधर स्वारगेट पे हम जब बैठते थे ना तब उधर सब ट्रैवलर्स होते, कंप्लीट होने तक कोई रुकता नहीं था। इसके वजह से मैं बहुत फुल नाइट करता था और उनमें से जो कंप्लीट हुए एक या दो हो जाते थे वही सिर्फ दिखा रहे थे। मुझे लगता है हर एक स्टूडेंट में अपना क्वालिटी पहचानने के लिए कांस्टेंट रियाज करना चाहिए, क्योंकि मैं समझता हूँ सब लोग आर्टिस्ट हैं। माझे पप्पा सुतार है, माझी आई घरीच असते, माझी आई आर्टिस्ट आहे, खूप मोठी आर्टिस्ट आहे, पप्पा पण आर्टिस्ट, सगळे लोक आर्टिस्ट असतात पण त्यांना माहीत नसते की ते आर्टिस्ट असतात। आता आई जर माझी गोल चपाती बनवती तर ती आर्टिस्ट, मी माझ्यापेक्षा पण बेटर आर्टिस्ट आहे। माझे पप्पा फर्निचर करेक्ट आणि पॉलिश फिनिश एकदम 90s असणारी चौकट ते बनवतात म्हणजे ते आर्टिस्ट आहे, त्याची त्यांना समज आहे। फक्त की त्यांना माहीत नसतं की त्यांच्या आतमध्ये कुठेतरी एक आर्टिस्ट लपलेला आहे, एक म्युझिशियन लपलेला आहे। मी असंच एनर्जी घेत पुढे आलो, प्रत्येक वेळी एक लाईफचे जसे आपले पॅच असतात, लहानपणी काय विचार करायचं मी ड्रॉइंगबद्दल, आता काय करतो, लहानपणी काहीतरी 26 जानेवारीला बक्षीस मिळायचं म्हणून चित्र काढायचं, नंतर आमच्या सरांना आवडायचं म्हणून चित्र काढायचं, आणि आत्ता जर मी चित्र काढतोय तर मला जे सगळ्यांना वाटतं की रिअलिझम बाहेर ना आलेलं, मी ॲग्री येत्या गोष्टीशी, पण इथं पण करतात रिअलिझम, प्रत्येक आर्टिस्ट आपापला रिसर्च आहे, आणि प्रत्येक जण काय म्हणतं की रिअलिस्टिक आर्टिस्ट कॅमेरासोबत कॉम्पिटिशन करतात, मला नाही वाटत असं कधीच। जो कोणी असं म्हणत असेल ना, त्यांनी एकदा कॅनव्हससोबत समोर उभं राहायचं आणि बघायचं की का कॅनव्हस आपल्याला काहीतरी एकतर प्रोत्साहन देतो, नाहीतर सांगतो तुझी लायकी नाही आहे, तू जाई। मी कधी पण कुठं पण डेमोला गेलो, भेटायला गेलो आर्टिस्टला, तर प्रत्येकजण आपल्या सिस्टमला नाव ठेवतो, मला ते आवडत नाही, कारण जर सिस्टम खराब झाला असेल तर त्याला कारणीभूत पण तुम्ही जा। म्हणून मला वाटतं की आता सिस्टम तर नाही बदलता येणार, प्रयत्न करतो नवीन सिस्टम तयार करायचा, आणि तेच माझं स्वप्न।